भूमितीनुसार एका बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या व एकाच प्रतलावर असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संचाला वर्तुळ असे म्हणतात. हे ताई काय बोर मारतीयस यार, चल ना बागेत जाऊ खेळायला. अरे बागेत नको ना, तुला फक्त मेरी गो राऊंड वरती बसायचं असतं आणि मला त्याच्यावरती चक्कर येते. मग चक्कर तर येणारच, ते भिंगरी सारखं गोल गोल फिरत ना. ए तुला भिंगरी येते ना बनवता? हो. तुला शिकायची आहे? चालेल, आपण ते खेळूया. थांब मी सामान आणतो. नुसार एका बिंदू पासून समान अंतरावर असल्या. चल आता आपण ह्याच्यावर एक वर्तुळ काढू. याला ना कंपास म्हणतात. असेल असेल, पण ना यांनी वर्तुळ एकदम छान येत. माझ्याकडे कंपास नाही आहे, मी ही बोल वापरते. हा आता हा इकडे कंपासच्या ह्यानी एक बिंदू तयार झाला. याला म्हणतात केंद्रबिंदू. हा हा असेल असेल. आता आपण ह्याच्यात भोक पाडूया. खूप मोठं नको, पेन्सिल बसेल इतकंच. हा आता आपण हे कापून घेऊ. हे किती छान झालाय तुझा गोल. हा आता ही पेन्सिल ह्याच्यात खूप असली की झाली आपली भिंगरी तयार. अरे वा, किती छान फिरते तुझी भिंगरी. आता मी पण करणार. एक गोष्ट राहिली वाटतं, याचा केंद्रबिंदू कुठे आहे, म्हणजे मी पेन्सिल कुठे खुपसव. हा इथे खुपसवून बघते. अरे हे चालत का नाही आहे? ए ईशान जरा बघ ना, हे का फिरत नाही आहे. बघू. अरे खरंच की भवते तू मध्ये नीट भोक नाही पाडलस. अरे मी वाटी घेतली ना वर्तुळ काढायला, मग केंद्रबिंदू कसा काढू? चल आपण दादाकडे जाऊ, तो काहीतरी सुचवेल. ए दादा बघ, मी पुठ्ठ्यावरती वर्तुळ काढलं आणि मग ते कापलं आणि मग त्याच्यात पेन्सिल खुपसली की झाली माझी भिंगरी तयार. भिंगरी? अरे वा छान केलंत की तुम्ही. ही पेन्सिल बरोबर मध्यभागी कशी टोचलीस तू? अरे दादा, आपण जेव्हा कंपासने वर्तुळ काढतो तेव्हा आपण त्याचं टोक मध्ये ठेवतो, तिथेच आपला मध्यबिंदू असतो. अच्छा बरोबर आहे. की मग काय तुमची गाडी अडले कुठे दोघांची? मी सांगते, माझ्याकडे कंपास नव्हता ना, म्हणून मी ही वाटी वापरली वर्तुळ काढायला. पण मला केंद्रबिंदू सापडेच ना, म्हणून मी अंदाजाने कुठेतरी पेन्सिल टोचली. पण माझी भिंगरी काही छान फिरेच ना. अच्छा म्हणजे केंद्रबिंदू कसा शोधायचा हा प्रश्न आहे तुमचा. हो आपण एक करूया, तू कागद घेऊन येत नाही जा, त्याच्यावरती आपण करून बघूया. पण ठीक आहे, शाबास, तू वाटी दे. मला आता पेन्सिल म्हणून मी हीच वापरतो. ठीक आहे ठीक आहे. आता आपण हा कागदावरचं वर्तुळ कापून घेऊया. चालेल कात्री दे. हा हे बघ, हे वर्तुळ आहे. आता हे मी असं अर्ध करतो, म्हणजे हे झालं अर्ध वर्तुळ. आता हे मी उलगडल्यानंतर मला सांग इथे किती रेषा दिसत आहेत? एक. शाबास. आता हे मी पुन्हा दुमडतो आणि आणखीन एकदा करून हे बघ, हे चतकोर पोळीसारखं दिसत आहे की नाही? आता हे मी उलगडतो. हां आता मला सांग
इथे किती रेषा दिसत आहेत? दोन. शाबास. आता ह्या दोन्ही रेषा ज्या बिंदूला छेदतात तो ह्या वर्तुळाचा केंद्रबिंदू. पण हाच केंद्रबिंदू आहे कसं? एक कर ना, तुझ्या पुठ्ठ्यावर लावून बघ. अरे बरोबर बसत आहे. अगं आता या वाटेनेच काढले ते. बरं, आता हा जो केंद्रबिंदू आहे ह्याच्यातनं ही पेन्सिल टोच. बरं, हां फिरव आता. वा, अरे किती छान फिरतीये, याच्यापेक्षा पण चांगली फिरतीये. बरं चला, खेळून झालंय का तुमचं? आता अभ्यासाला बसा. चला एक सेकंद दादा, मला काहीतरी बघायचंय. का, आता काय झालं? मला एक वर्तुळ काढून दे आणि मी ते कात्रीने कापते. बर बर ठीक. हे आता मी याला एकदा दुमडून बघते आणि बघते की एक रेष येते की नाही. अरे वा, छान आली की. आणि आपल्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून पण जातोय हा. आता मी याला पाव भागात दुमडते. अरे मस्तच, माझं बरोबर होतं. या दोन रेषा जिथे छेदतात तिथेच आपल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. अरे वा, आज मी नवीनच शिकलो की. बर चला, झालंय का तो तुमचं? अभ्यासाला बसणार का? नको ना दादा, मला दोघांना काच पाणी खेळायचंय. बर ठीक आहे, पटकन खेळा आणि अभ्यासाला बसा. ठीक आहे, सगळं एकत्रच करून टाकतो. बर चालेल चालेल, चला. आता आपण एक वर्तुळ काढून घेऊया. अरे असलं कसलं वेड्या वाकड्या वर्तुळ काढलंयस तू, नीट काढ. छानच आलाय, इतका मोठा कंपास कुठून आणू? अरे आमच्या बहीणकडे आहे ना फळ्यावरचा काढायचा कंपास, तुला येत नाही काय? काय रे, कशाला म्हणताय? अरे मला मोठा वर्तुळ काढायचाय, पण आपल्याकडे तसा कंपासच नाहीये आणि हट्ट धरून बसले की वर्तुळ छानच आला पाहिजे. थांब, मला माहितीये मोठं वर्तुळ कसं काढायचं. कसं काय, कंपास आहे तुझ्याकडे? अरे नाही रे, एक दोरी घेऊन ये जा. रिबीन चालेल? हो चालेल की. थांब घेऊन येतो. हे रे, ह्या खडूला असे एक टोकाने बांधायचं. आणि गोल फिरवायचं. अरे वा, हुशार आहेस की. नाही रे, मला हे आधीच माहिती होतं. आई रांगोळी काढते ना, तेव्हा पण असाच वर्तुळ काढते. हे आज मी नवीन शिकलो बरं का. बरं चला, झालंय का तो तुमचं खेळून? चला चला आता अभ्यासाला चला. बस बस चला अभ्यासाला चला. चला चला. स्नेहल आणि सायलीला काचा पाणी खेळायचे होते. हा खेळ आम्ही आमच्या लहानपणी खेळत असू. काचेचे तुकडे हातात घ्यायचे व एकदम खाली सोडायचे वर्तुळात. त्यातला एक एक तुकडा अलगद बाहेर काढायचा. काढताना दुसरा हल्ला तर तुमचा नंबर बाद. तुम्ही तुमच्या आईला किंवा आजीला विचारा. कृती, वर्तुळ हा आकार आपला खासच मित्र आहे बरं का. अगदी सावलीसारखा सतत आपल्या बरोबर असतो. सकाळी उठल्यावर, शाळेत जाताना, जेवताना, खेळताना आणि अगदी रात्रीसुद्धा. चौरसाच्या सगळ्या बाजू सारख्या असतात. आयताच्या समोरच्या बाजू सारख्या असतात. आता तुम्ही विचार करत असाल, वर्तुळात तर असा काही प्रकार नाही आहे. अगदी बरोबर. तुम्ही आत्ताच पाहिलं की हा केंद्रबिंदू आणि पेन्सिलने ही रेष काढली की हा झाला वर्तुळाचा परिघ. आता या परिघावर कुठलेही दोन बिंदू घेऊया, एक या बाजूला आणि एक या बाजूला. या प्रत्येक बिंदूचे केंद्रबिंदूपासून अंतर सारखेच आहे.
नहीं मी म्हणतो म्हणून नहीं तपासून पाहूया। ही काडी घेतली आणि ह्या केंद्रबिंदू मध्ये व या बिंदू मध्ये ठेवली। आता ही काडी जर या दुसऱ्या बिंदू आणि केंद्रबिंदू मध्ये ठेवली तर अगदी बरोबर फिट बसते। आता आणखीन दोन तीन ठिकाणचे बिंदू घेऊन बघूया। या ठिकाणी पण असेच आढळून येते। या परिघावरील कुठलाही बिंदू व केंद्रबिंदू जोडून एक रेष काढूया। हिला त्रिज्या असे म्हणतात। या त्रिज्येची लांबी वर्तुळात सगळीकडे सारखीच असते। आता आपण जसं बघितलं की राघवने दोरा वापरून वर्तुळ काढले, म्हणजेच दोऱ्याची लांबी वर्तुळ काढताना बदलली नाही। तुमच्याकडे घरात वर्तुळाचा आकार असलेल्या बऱ्याच वस्तू आहेत। भांड्यावर ठेवायची झाकणी, ताट, जाळीची टोपली। आता या वस्तू वापरून वर्तुळ काढा व त्यांची त्रिज्या, व्यास, परिघ मोजून पहा। आता आपण एक पट्टी घेऊया। या परिघावर कुठेही एक बिंदू घेऊ। हा बिंदू आणि केंद्रबिंदू यांना जोडणारी एक सरळ रेषा काढूयात व ती पुढे वाढवत नेऊ परत परिघाला मिळेपर्यंत। या रेषेची लांबी किती असेल काडीने मोजून बघूया। दोन काड्या बरोबर बसतात। या रेषेला व्यास असे म्हणतात। आता दुसऱ्या बिंदूतून काढून बघू। या रेषेची लांबी पण तेवढीच, म्हणजेच वर्तुळाचा व्यास हा सगळीकडे सारख्याच लांबीचा असतो व तो त्रिज्येच्या दुप्पट असतो। चला आता पटकन एक कागद आणि पेन्सिल आणा। दोन बोटात पेन्सिल पकडून हाताने कागद थोडा दाबून ठेवा, दुसऱ्या हाताने तो अलगद फिरवा। झाले वर्तुळ तयार, आणि तेही कंपास न वापरता। आपण काय शिकलो? एक, मध्यभागी केंद्रबिंदू घेऊन वर्तुळ काढता येणे। दोन, कंपासचा वापर वर्तुळ काढण्यासाठी करणे। तीन, त्रिज्या आणि व्यास वर्तुळात दर्शविणे। चार, अर्धवर्तुळ कसे तयार होते हे पाहणे। कंपासच्या सहाय्याने वर्तुळ काढा। दिलेल्या वर्तुळात त्रिज्या व व्यास काढा।